चिपळूणमधील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं असा अजब दावा करणाऱ्या तानाजी सावंत यांच्या घराबाहेर खेकडे फेकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन केलंय. तिवर धरण फुटल्याने 23 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर 3 दिवसांनी राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं, आता त्या प्रकरणी गुन्हा तरी कोणावर दाखल करायचा असा दावा केला होता. ज्यानंतर सर्व स्तरावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने सावंत यांच्या घराबाहेर खेकडे फेकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे. चिपळूण येथील तिवरे धरण मागील आठवड्यात फुटल्याची घटना घडली होती. हे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पोलिसांना खेकडे भेट देऊन धरण पोखरणाऱ्या खेकड्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या आंदोलनास काही दिवस होत नाही तोच आज पुण्यातील कात्रज भागात असलेल्या तानाजी सावंत यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली खेकडे फेकून आंदोलन करण्यात आले. तिवरे धरण फोडल्यानंतर खेकड्यांनी त्यांचा मोर्चा आज जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घराकडे वळवला आणि आमच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती कळताच त्यांनी जागरूकता दाखवून या खेकड्यांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्या पद्धतीने या खेकड्यांनी धरण फोडले त्या पद्धतीने या तानाजी सावंत यांचं घर त्यांनी फोडू नये, त्यांच्या जीवाला धोका वाटतो आहे, म्हणून आम्ही हे खेकडे पकडून पोलीस स्टेशनला देणार आहोत की त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल करा. कदाचित या खेकड्यांवरती गुन्हा दाखल झाला नाही तर ते अजून मंत्र्यांची घरं फोडतील आणि अनेकांच्या जीवितला हानी आहे, म्हणून या खेकड्यांवरती गुन्हा दाखल करावा.